हे बघा वा मोठं रे दालं खरोखरच बारका बोलतोय खरोखरच झाड आणलात वाव सुनू कसं वाटलं तुला ते मस्त आई पापी घेतो मस्त आवडलं तुला हा ठीक आहे चला ठेव आता आणि तुमची खेळणी दाखव आता हाय गाईज मी उदय शिवकन आपले कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ काढला आहे तर मी आता आलो इथे मरीन लाईनला ॲक्च्युली जायचं आम्हाला खरेदीला गणपतीची खरेदी करायची आहे आणखीन गण्या येणार आहे तर गण्याला ऑफिसमध्ये आज जायला लागलं आहे त्याच्यामुळे थोडा लेट होईल मला बोललं होतं 3 वाजेपर्यंत ये पण मी लवकर आलो आहे 2:15 वाजलेत आणि मला आता थांबावं लागणार आहे 1/2 तास पण वेट करू तो करेल मित्रांनो आपल्याला मस्जिद बंदरला जायचं आहे तर मस्जिद बंदरला आम्ही इथूनच आता जाणार आहे ब्रिज दिसतो इथून आता आम्ही चालत जाणार आहे आणि तुम्ही खरेदी करत करत जाणार आहे बघूया काय काय घ्यायचं आपल्याला काय भेटतं आपल्याला नवीन वस्तू काय भेटते आणि काय रेटमध्ये भेटत आहे ते सर्व या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा माझी मान पण दुखते त्याच्यामुळे थोडं मुवमेंट थोडे स्लो आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत आणि गण्या यायला अजून टाईम आहे तर आपण जरा त्याची वेट करू वाट बघू जरा आणि मित्रांनो आता गण्याचा फोन आलेला गण्या बोललाय आता येतोय 5-10 मिनिटांमध्ये केव्हा येतोय मला आता 2 तास झालेत 2 वाजता इथे आलेले आणि आता 4 वाजले तर मित्रांनो फायनली गण्या आता आलेलं आहे बघू शकता तुम्ही चाललोय आता आम्ही चाललोय मस्जिद बंदरला आणि इथून आता चालत चालत आम्हाला किती 20-25 मिनिटं लागतील चालायला तर आता आम्ही चालत जाणार आणि काय काय खरेदी करायचे ते आता बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लास्टपर्यंत बघा 700 ग्रॅम आहे हे 3 कितीचे आले कितने काय 450 का 3 450 का 3 काय आयटम आहे मित्रांनो तुम्ही कमेंट नक्की करा काय ते नवीन नवीन फळ आहेत मित्रांनो हे बघा तुम्ही आहे कसं आहे किलो किलो कसं आहे कैसा किलो कैसा 400 का किलो आएगा 400 का किलो मीटर रहता है क्या हाँ मीटर रहता है अरे चेरी 300 का पाव है नहीं रहता है तो ड्रैगन फ्रूट है और गोल नस्ता तो बोलता नहीं आधा किलो का ऐसे खाने का जूस अच्छा हो गया बताया यार हम लोग तो छिलके के साथ खाते थे ये हम लोग कैसा है आम रहता है ना आम वैसा हम लोग खाते थे चूस के अच्छा क्या बोल दिया तू ऐसा दिख रहा है ना अंदर गुटली है तेरू बघा मित्रांनो किती मोठे आहेत ते क्रेप्स आहेत आणि बरंच आयटम आहेत मित्रांनो खूप सारे व्हरायटी आहेत तुम्ही बघू शकता एवढे आयटम आहेत ना खूप सारे आयटम आहेत एक गंधारी आहे सोय एक गंधारी आपण बोलतो ना ती आहे हा ते वेगळेच काहीतरी आयटम आहेत आणि आता आम्ही चाललोय पुढे बघू काय काय भेटतंय ते आपल्याला इकडून खूप गर्दी आहे मित्र बरीच गर्दी आहे आणि आता आम्ही मार्केटमधून तिकडून आलो तर खूप महाग होते इकडे वस्तू डेकोरेशनचं सामान पण खूप महाग होतं पुन्हा एकदा जायचंय आपल्याला तिकडे आणि ही होलसेलची खेळणींची दुकान आहेत होलसेल सर्व भेटतात इकडे मोबाईलचे कवर्स वगैरे सर्व A to Z तुम्हाला काय जे पाहिजे ते मनीष मार्केट म्हणून नाव आहे ते तुम्ही बघू शकता इथे स्टेशनरी आहे
हे गाइस तुम्ही बघू शकता 130 ला आहे एक पीस. एक बाय दीड आहे ना एक आणि हे 50 रुपये स्क्वेअर फूट. मस्त एकदम सॉफ्ट आहे. हॅलो 50 रुपये स्क्वेअर फूट बोल. बरोबर ते 400 हिलो और भी कलर है मैडम. माती आणि दोंड गर्दी एवढी आहे ना. 480 रुपया हे बघा याच्यात मी विचारलं होतं ते हो हे डझन कसं देणार हे बघा मित्रांनो 75 ला एक आहे. दोन साइड भरायचे 500 आणि व्हिडिओ पण काढायला भेटत नाही मित्रांनो. एवढी गर्दी आहे ना सॉलिड गर्दी आहे. घे घे ते अच्छा वाला दे. हा किधर आहे डिब्बा. 600 रुपया किलो पॅक किया आहे क्या काय भरोसा खाली कसे काय टाकलेत ते. हां एक काम कर उसमें का दे दे. मैं वही तो दे कौन आहे. हे कसं आहे इथे दिलंय 720 रुपये डझन. जो प्राइस लिहिलेले आहे याच्यावरती किती आहे पण हे बघू 960 रुपये डझन आहे. $1200 डझन आहे का. एक आहे इधर निकाय 1200 रुपया खूप महाग देत आहेत. आज लास्ट दिवस आहेत ना आता. हा आणि गर्दी मित्रांनो मेन मार्केटमध्ये गर्दी एवढी गर्दी होती ना अशी तुम्ही पण काढायला देत नव्हते कारण व्हिडिओ काढायला देत नव्हते. एवढी गर्दी होती आणि हा गणत दमलेला आहे बसलाय गाडीवरती. चल झाला बसतोय सर ते विचार माड्यांचं नाही आहे इकडे आणि इथे आता आपण विचारूया कसं काय भेटत ते $250 के 10 हे कसं आहे. हो सेट कैसे आहे 140 140 आहे ना. सेम आहेत काय भाऊ आणि हे कसं आहे भाऊ. तो भाऊ हे कसं आहे. तो भाऊ हे कसं आहे. 170 कम नाही करेंगे क्या. 480 सेम आहे. दिसायला पण खूप मस्त खूप मस्त आहे. 140 रुपये डझन आहे. अरे आणि हे कसं आहे सेट. हो सेट
हे कसा खूप मस्त वाटतंय. हे 440 रुपये डझन आणि हे 540 रुपये डझन. पुऱ्या मार्केटमध्ये फिरून बघितलेलं पण हे बऱ्यापैकी स्वस्त आहे इथे. आणि हे पण इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त मस्त इथे लावलेले आहेत. भाऊ एक कसा आहे? हो भाऊ 420 रुपये डझन. 420 रुपये डझन आणि खूप मस्त आहे असं लटकन आहे बघू शकता. खूप मस्त आहे आणि स्वस्त पण आहे. मला तर वाटतं पूर्ण मार्केट आम्ही फिरलेलं पण असं स्वस्त नाही कुठे बघायला भेटलं. डिझाईन वाले खूप मस्त स्वस्त आहे. गण्या दमलेलं आहे. गण्या तिथे बसला आहे तुम्ही बघू शकता. ते बघा पाटणी तर गाईज आमची खरेदी आता झालेली आहे. आम्ही काय काय घेतले ते आता घरी जाऊन मी तुम्हाला दाखवेल. तर मी आता विटी स्टेशनला आलो आहे. गण्या पण गेला आता ट्रेन पकडून घरी. तर मी पण आता बोरवली ट्रेन पकडून घरी जाणार. तर मित्रांनो फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे. आणखीन आता थोडा फ्रेश झालो. फ्रेश होऊन आता मित्रांनो थोडं आम्ही काय काय सामान आणलेलं आहे हे तुम्हाला आता मी दाखवतो. तर बघू काय काय आपण आणलेलं आहे ते. तर मित्रांनो हाय. तर हे सर्व आता तयारीमध्ये आणि हे छोटू मोठू खूप खुश झालेले दिसत आहेत. तर मित्रांनो त्यांच्यासाठी पण काहीतरी एक मी आणलेलं आहे खेळणं. त्याच्यासाठी ते खुश झालेले आहेत आणि ते खोलायच्या खूप घाईमध्ये आहेत. त्यांना ते खेळायला पाहिजे. तर व्हिडिओमध्ये तेही मी तुम्हाला दाखवेल काय आणलं त्यांच्यासाठी ते. तर आधी आपण डेकोरेशनसाठी काय काय आणलेलं आहे ते मी दाखवतो तुम्हाला. तर अनुष्का दाखवते आता. हाय. हे लटकन आणलेले आहेत. तर हे बघा हे असं आहेत. हे मिक्स मी आणले आहेत. हे 12 पीस आणलेले आहेत मी. आणि हे आपल्याला मित्रांनो पडले आहेत 220 रुपयाला 12 पीस पडलेले आहेत. ही छोटी साईज आहे आणि याच्यापेक्षा मोठी पण साईज होती. 480 रुपये होते 12 पीस. तर हे मी आता आणलेले आहेत 12 पीस 420 रुपयामध्ये. आणि हे खूप आवडलेत अनुष्काला. हे सर्व मी वस्तू आणलेले आवडलेत त्याला. आवडले. आणखीन याला काय बोलतात चमकी काय बोलतो आपण याला मला पण काय माहिती नाही याला काय बोलतात. पण हे आणलेलं आहे खूप मस्त आहे. तर हे बघा उभं राहून दाखव जरा. इसकटू नको सर एका ठिकाणी कर. सुन उभा रा. हा तर हे बघू शकता तुम्ही. असं एवढं आहे. किती आहे? 6 फुटाचा असेल ना. 6 फुट असेल लगभग. सुन सर पकडे बघ इथून बघे बघ.
तर ए मस्त एकदम असं तरी बघू शकता तुम्ही, 6 फुटे असेल मला वाटतं, खूप मस्त चमकत लाईट वरती, तर आणखी मित्रांनो चमकत आहे ते, तुम्ही बघू शकता किती मस्त चमकत आहे. तर असं आम्ही 12 आणलेले आहेत, ते 6 आहेत आणि पिशवीमध्ये 6 आहेत, तर असे 12 आणलेले आहेत आम्ही. आणखीन दुसरे आहेत असेच आहेत पण मिक्समध्ये ते आहेत, हे आणलेले आहेत 12, हे पण खूप मस्त वाटतात मित्रांनो, पण हे थोडं मिक्स आहे, मोठं आणि छोटं त्याच्यामध्ये चमकी मिक्स आहे. तर मित्रांनो याचा रेट मी तुम्हाला सांगितला नाही, कारण याचा 500 किती बोलला तो, 540 रुपये याचा रेट, आणि याचा आहे 440 रुपये, ते पण खूप मस्त आहे. हे चोनू दाखव आहे पकडून केवढं आहे ते, हे पण सेम साईज आहे, तेवढेच आहे हाईटला, तेवढेच आहे, हे बघू शकता तुम्ही दोन, हे बघा केवढे मोठे आहे ते पर्यंत आहे, हे जास्त उंच आहे वाटतं, मला वाटतं 6-7 फूट असेल हे लगभग. आणि त्याच्याबरोबर मित्रांनो हे एक घेतलाय, आपण याला कंदील बोलतो, हे खोलून दाखवूया आपण, हे पूर्वी मित्रांनो आपण खूप वापरायचे ला, म्हणून हे मुद्दामून मी घेतलं, कारण खूप जुनी वस्तू आहे ही, आता कोणी एवढी जास्त वापरत नाही, पण मी खास मुद्दामून म्हणून एक जुनी आठवण म्हणून मी तिला मुद्दामून घेतलं, सौकस घेते फाटता, सौकस घे फाटणार ते नाही तर सौकस घेते, हे बघा बस तेवढं तेवढंच येस. पूर्वी हे मित्रांनो खूप वापरायचे, आम्ही लहान होतो म्हणजे लगभग या सोनू एवढे होतो आम्ही, तेव्हा हे आमच्या जुन्या घरामध्ये खूप वापरायचे, आणि ते आठवण म्हणून मी मुद्दा म्हणून मित्रांनो याचं हे खास घेतलं. तर हे असं खरेदी केली, जास्त काही खरेदी नाही केलेली आहे आम्ही, थोडी खरेदी केलेली आहे. आणखीन त्याच्याबरोबर एक 2 झाडं पण मी आणलेले आहेत, तर ही झाडं आणलेली आहेत इथे सुकेची दाखव, हे बघा खरोखरच बारका बोलतोय, खरोखरच झाड आणलं, सुनू कसं वाटलं तुला ते मस्त, आई पापी घेतो दाखव, हा दोघांनी एक एक झाड घेतलेलं आहे, हा मस्त आहे, मस्त आवडलं तुला, हा ठीक आहे चला ठेव आता, आणि तुमची खेळणी दाखव आता, ही खेळणी आहेत त्याच्या आतमध्ये काय आहे, तर हे मित्रांनो गेम आहे काय ते, म्हणजे असं ते जॉईंट वगैरे करायचं तुम्हाला माहितच असेल, ते ब्लॉक्स आहेत ते असे जॉईंट वगैरे करायचे, हा बोल 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 बोल, ABCD मोठ्याने बोल, हा टिंकल टिंकल आणि जानी जानी आणि मछली जलकी आणि रे रे पावसा पण बदलो तू कितवीला आहेस आता, 5वीला 5वीला
पाचवीला तू मी हसतो तू पाचवीला मला वाटलं तू दहावीला आहे अरे तू पाचवीला आहेस का दहावीला दहावीला अरे दहावीला आहेस हा झुके का नाही साला मोबाईल मागताय साला हा ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे मग गावी येणार का तू गणपतीला आणि सर्वांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि ही वस्तू तुम्हाला डेकोरेशनची कशी वाटली ती नक्की कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि मेन म्हणजे मित्रांनो आपलं चॅनल मोनेटायझिंग झालेलं आहे 1500 आपले सबस्क्रायबर झालेले आहेत त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आणि आता गणपतीला जायचं आहे आपल्याला सोमवारी जायचं आहे तर थोडी पॅकिंग पण करायचं आहे आणखी ना व्हिडिओ टाकायचेच आहेत आपल्याला गावचे बघूया गणपतीचे वगैरे खूप सारे व्हिडिओ काढायचे आणखी बरेच काही फिरून वगैरे व्हिडिओ टाकू आपण काढू नवीन नवीन व्हिडिओ आणि असेच नवीन व्हिडिओ घेऊन भेटू मित्रांनो तोपर्यंत बाय बाय तुम्ही बाय कर